महानगरपालिकेकडून प्राण्यांचा छळ बंद होत नसल्याने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मराठवाड्यात असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात महानगरपालिकेने केंद्रीय पशुसंवर्धन खात्याकडे आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाचा मास्टर प्लॅन गुंडाळून ठेवण्याचा निर्णय महापालिकेला चांगलाच महागात पडला आहे. वारंवार इशारे दिल्यानंतरही महापालिकेकडून प्राण्यांचा छळ बंद होत नसल्याने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणने मराठवाड्यात असलेल्या या एकमेव प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात महापालिकेने केंद्रीय पशुसंवर्धन खात्याकडे आवाहन देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जे या रद्द करण्याइतपत असे काही ठोस असे हे कारण नाहीये. रद्द कशाला म्हणू शकतो? परवानगी ज्या प्राण्यांना ते प्राणी आम्ही ठेवले, प्राण्यांची छेडछाड झाली. सिरियस म्हणजे सर, विशेष सिरियस असं काय करता? त्यांनी बंद केलं तेच चुकीचं आहे, माझं तर हे म्हणणं आहे. तिची परवानगी आमची रद्द केली तीच चुकीची आहे. पहिलं तर माझं हेच म्हणणं आहे, आणि त्याच्या विरोधात जिथं जिथं जे काय असेल रेमेडीज, जिथं अपील करावं लागेल, जिथं जावं लागेल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. आणि असा काही सिरियस अभ्यास आम्हाला वाटत नाही. किरकोळ गोष्टी आहेत त्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन रिलेटेड. प्राण्यांच्या बाबतीत आम्ही काही इरेग्युलरिटी असती बघा. प्राण्यांच्या बाबतीमध्ये, प्राण्यांच्या बाबतीमध्ये अगर कुछ एनिमल्स के बारे में अगर कुछ इरेग्युलरिटी रहती थी, हम बहुत ही उसमें डिफॉल्ट रहते तो हम समझ सकते. ये तो जो दुरुस्त होने वाली चीजें, पिंजरे बनाना और ट्रेन बंद करना व ऑफिसर्स का नियुक्त करना, ये तो सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय मराठवाड्यासह पश्चिम विदर्भ खानदेशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो नागरिक विद्यार्थ्यांच्या सहली प्राणी संग्रहालयाला भेटी देतात. मात्र अपुरी जागा, प्राण्यांसाठीच्या सुविधांकडील दुर्लक्ष, चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली पिंजऱ्याची मांडणी यामुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्रशासनाने 22 मे 2015 महापालिकेला नोटीस बजावून आवश्यक सुधारणा न केल्यास मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने पुन्हा एकदा नोटीस बजावली. त्यात पिंजऱ्याची दुरुस्ती करणे, पडझड झालेल्या भिंतींची दुरुस्ती, मुलांसाठी असलेले रेल्वे बंद करणे, वाहतूक उद्यान बंद करणे अशा 25 सूचना केल्या होत्या. महापालिकेने रेल्वे बंद केली, मात्र उर्वरित कामे अद्यापही झाली नाहीत. त्यामुळे प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे मेंबर सेक्रेटरी ब्रिजराज शर्मा यांनी 28 ऑक्टोबरला प्राणी संग्रहालयाचा परवाना रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.